फ्रेंड नमस्ते, कशा आहात सर्व? तर बघा, आता आज सकाळपासून खूप पाऊस आहे, म्हणजे खूपच पाऊस आहे. एकदा पण असं म्हणजे थोडं 5-10 मिनटं पण थांबलेलं नाही, एक सारखा पाऊस चालू आहे. तर हे बघा, बघितलं का आज मुंबईमध्ये किती पाऊस आहे. आणि दर्शू गेला स्कूलला, पिलो आहे घरीच, कारण की दर्शूला बस येते तर गेटवरच घ्यायला, त्याच्यामुळे त्याला जायला काही प्रॉब्लेम नाही. पण पिलूला न्यायला लागतं, 15 मिनटं लागतात त्याच्या स्कूलमध्ये जायसपर्यंत. त्यामुळं आज त्याला थांब आज नको जाऊ, कारण आज दिवस सकाळपासून नुसतं एक सारखा पाऊस चालू आहे. आणि थोडा जरी बंद असता तरी मग त्याला त्या टायमिंगमध्ये सोडवलं असतं, पण पाऊस आज बंदच नाही, एकदम म्हणजे एकसारखा चालूच आहे. तर हे बघा, आता तर खूप वाढला आहे पाऊस, किती वाढला आहे आता पाऊस, खूप जोरात चालू आहे, एकसारखा पाऊस आहे मुंबईमध्ये. बघा, पिलू दादाच घरी येत आज होमवर्क करतो आहे मोबाईलवर बघून. आज कम्प्लीट करून घ्यायचं आहे त्याला सर्व. आज होमवर्क करायला बसला आहे तो. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि बाहेर बघा किती मस्त धो धो पाऊस चाललेला आहे. आणि आता आमचा चहाचा टायमिंग झालेला आहे. दर्शू घरी आला, मिस्टर पण घरी आलेत. आता चहा केलेला आहे मी, तर आता मी चहा पितो. बघा माझा पहिलवान घरी आला. चहा तयार झालेला आहे. बाहेर खूप पडतोय पाऊस आणि आता आम्ही केलेला आहे चहा. तर या चहा प्यायलाय बघा, गरम गरम चहा. तुमचा झाला का चहा वगैरे? दर्शूला बघा उद्या टिफिन मध्ये काय काय पाहिजे. पतंजली माझ्या दर्शूची उद्यासाठी काय काय फरमाईश आहे, त्याला टिफिनला काय काय पाहिजे, उद्या स्नॅक्स डे आहे त्याचा. तर उद्याचे प्लॅनिंग आजच करून ठेवलेली आहे, उद्या काय काय पाहिजे त्याला. होमवर्क कोण करणार? और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने इस बात की घोषणा की है कि हमारे अगले मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी होंगे. और साथ ही साथ उन्होंने बहुत बड़ा दिल दिखाते हुए इस बात की भी घोषणा की है कि वो व्यक्तिगत रूप में सरकार से बाहर रह करके समर्थन देंगे और भारतीय जनता पार्टी के पक्ष का पूरा समर्थन एकनाथ शिंदे जी को मिलेगा. यह हमारी पार्टी के नेता और कार्यकर्ता का चरित्र भी दर्शाता है और यह बताता है कि हम किसी पद की लालसा में और पद के लिए नहीं है, हम विचार के लिए हैं. और विचार को आगे रखने के साथ साथ महाराष्ट्र की जनता का की भलाई हो, महाराष्ट्र की जनता का विकास हो, जन जन की आकांक्षाएं पूरी हो, इस बात को ध्यान में रखते हुए शांति के लिए आज बघा मी काय केले. हरभऱ्याची भाजी, सुकलेली हरभऱ्याची भाजी होती ती केलेली आहे. आज मी जेवायला बघा काय केलेलं आहे. हरभऱ्याची भाजी,
गावाकडून आणली होती, चपात्या वगैरे झाल्या, आता हरभऱ्याची भाजी टाकलेली आहे तव्यावर करायला।